कुपवाडमध्ये स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त चालू असलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाने झाली. माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने कुपवाडमध्ये 3 दिवसीय कीर्तन महोत्सवामध्ये आयोजन करण्यात आले होते. सोमवारी बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता झाली. 3 दिवस कुपवाड परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. प्रसंगी बाबा महाराज सातारकर यांनी सुंदरते ध्यान उभे विटेवर तुळशीहार गळा कासे पितांबर अशा अनेक अभंगांनी सातारकर महाराजांनी कुपवाडकरांना मंत्रमुग्ध केले. यांच्या कीर्तनाला कुपवाडकरांनी टाळ्या वाजवून कीर्तनाला साथ दिली. प्रसंगी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. समस्त कुपवाडकरांना वारकरी संप्रदायात आणण्याचे फार चांगले काम करत आहेत असंही म्हणाले व अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन झाल्याचे सांगत होते. ब्रह्मसत्य का जगत मिथ्या वादच. म्हणून गणपतीचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीतल्या गणपतीला 6 हात आहेत. षड दर्शन विसंवाद 6 हात आहेत. वैशेषिक न्याय सांख्य योग पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा ही षड दर्शन पण एकाचही एकाशी पटत नाही. विसंवादे शब्द काय वापरला? विसंवादे शोभती. आहे गणपतीच्या हातात ही षडदर्शन 6 हात आहे पण एकाचही एकाशी पटत नाही. पण पटत नसला तरी एका घरात राहावं लागतं. नाही का? निदान बाप मरेतोपर्यंत. नाही मोठ्या इस्टिट्यूट सांगितलं, बापाजवळ काही नाही त्याच्याजवळ कोणी राहतच नाही. बरं का? पण मोठी इस्टिट असेल आणि बापाला वाटत असेल मरेतोपर्यंत सगळी पोरं एकत्र राहावी. एरवी तोंड बघत नाहीत पण जेवणाच्या ताटावर बापाने ठरवलं सगळ्यांनी एकत्र जेवायचं. काय रे कसं काय हात होतो ना. मग बापाच्या धाका उत्सव विसंवाद पण जमवून घ्यावं लागतं. माझं बोलणं गमत बघा आलं का लक्षात? हा, हे सगळा प्रत्येक इंद्रियांची क्रिया भिन्न आहे. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11 मन 12 बुद्धी. बरोबर आहे ना? किती इंद्रिय आहेत? दृश्य 10 आहेत आणि अदृश्य 2 आहेत. हे नाक कान डोळे वगैरे वगैरे कर्म इंद्रिय म्हणजे काम करतात ती इंद्रिय, पाय म्हणा हात म्हणा वगैरे कर्मेंद्रिय. आणि ज्याच्यामुळे केलं जातं ते ज्ञानेंद्रिय. नाही कळलं? चला थोडक्यात सांगतो. डोळ्याला दिसलं, डोळा हा ज्ञानेंद्रिय आहे, कान हा ज्ञानेंद्रिय आहे. थोडक्यात कानाने ऐकलं. अगं जरा घेतली वेलचीची बाटली घे. ऐकलं कोणी? कानाने. पण ज्या कानाने ऐकलं तो कान तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ऐकणं हा कानाचा धर्म आहे. मग कानाने ऐकल्याबरोबर पाय उठले, पाय चालत गेले पण ते वरच्या फळीवर होत, हात वर गेला. कळलं? आणि कुणी मागितलं हे लक्षात घेऊन बरोबर काढून बरोबर झाकण काढून अख्खी बाटली ओतली नाही, 2 वेलच्या ठेवल्या. कळलं का? कर्मेंद्रिय आणि कानाने ऐकलं, डोळ्याने बघितलं, कानाने ऐकलं, किती ठेवावं हे कळलं. म्हणून नीट लक्षात घ्या, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 2 इंद्रिय अदृश्य आहेत. एक आहे मन आणि हे काय बुद्ध आहे. माझं बोलणं कळलं? म्हणून कितीही जवळचा तुमचा मित्र असू दे, नाही तर कितीही जवळची बायको असू दे, नाही तर नवरा असू दे, कोणाच्या मनात काय आहे, कोणाच्या बापाला आजपर्यंत ना बापाला कळलं नाही तर तुम्हाला कसं कळेल? ज्या बापाने हे मन निर्माण केलंय तेच अलौकिक निर्माण केलं.
जो विश्वचालक परमात्मा आहे, बरं का? हो, मोठी गंमतच असते हो सगळी. काय देव सुद्धा काही काही त्यामाला सांगत असतात, पण ते मोठं अवघड असतं, इतकं सोपं नसतं. 9व्या अध्यायामध्ये म्हणाले, अर्जुना तू मनही मिची करी. अरे करी काय, इतकं सोपं आहे का? हा, मन माझ्याकडे लाव. अरे तुझ्याकडे लाव म्हणजे काय, हात बांधून ठेवायचा आहे का? मन केव्हा तुमच्या मनातून सटकते तुम्हालाच कळत नाही. बसता देवा पुढे पण फिरता गावभर, नाही का? तेव्हा देवाला काय सांगायचं होतं, ज्याला सांगायचं असतं ना त्याला काही अवघड नसतं, नाही का? नवरा सांगून मोकळो होतो, आज मसाले भात कर, त्याला काय करायचं? हा म्हणले मसाले भात करायला तांदूळ चांगला पाहिजे. मग आणखी म्हणले त्यात काय, तिला लावली काम कळलं का तुम्हाला? मग 2-4 रुपये खिशात घेतले, मग अगदी 100 रुपये किलोचा चांगला दिल्ली राईस आणला, गरम मसाला आणला, आमचा आणलं फ्लॉवर भात म्हणून फ्लॉवर आणले, आमचे आणले तेल आणलं सुंदर आणलं. जवळजवळ पुढचे 3 तास त्याच्यातच गेले एका भातात. पण कळलं का, तांदूळ विकत आणले कसे आहेत हे कळलं, हे ज्ञानेंद्रिय. चालत गेले हे, पण कोणाच्या मनात काय आहे हे कधी कळत नाही. मनातून आहे, आता एक लक्षात ठेवा, इथे अनेक बसलेले आहेत, तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे, काहीच्या आहे काहीच्या नाही, सगळ्यांचा असावा असा काही नियम नाही, पोटच्यांचं नसतं तर तुमचं का असावं? माझा पोटचा प्रेम आहे बरं का? म्हणून आधुनिक काळामध्ये त्याचा आजोबाही कॉन्व्हेंट स्टुडंट आहे, तोही कॉन्व्हेंट स्टुडंट आहे, हे असून सुद्धा माझ्या मागे टाळ घेऊन उभा जाऊ द्या. एक लक्षात ठेवा, माझ्यावर प्रेम नसलं तरी चालेल, पण सद्गुरु दादा महाराजांनी जी वारकरी संप्रदायाची परंपरा निर्माण केली त्या परंपरेवर प्रेम ठेवलं की सगळे आशीर्वाद मिळतात. हे महत्वाचं. हा, फिलॉसॉफीमधून ग्रॅज्युएशन करून सुद्धा धोतर नेसून गिरगावातून चालत जाताना लाज कधी वाटली नाही. त्याचे मित्र म्हणायचे, काय धोतर नेसलास, आपल्या बापदादाचाच वेष आहे ना, तुम्हीच बदलला, नाही का? मला सांगा, आपलं सोडून दुसऱ्याचं स्वीकारणं आणि त्याच्याबद्दल अभिमान बाळगणं त्यापेक्षा ओरिजिनल धोतरच आहे ना, नाही का? पूर्वम पार देव सुद्धा पितांबर नेसतो. आता तुम्ही पॅन्ट घातली तर काही इलाज नाही, कोल्हापूरला गडबड झाली, सगळा पेपर गाजला की त्यांनी उलटा पालट झाली, पंजाबी ड्रेस घातला. आता ते पंजाबमध्ये असती महालक्ष्मी तर काही कुणी ऑब्जेक्शन घेतलं नसतं, पण महाराष्ट्राला पाहिजे 9 वारी नको, ते सुद्धा 5 वारी नाही. पंढरपूरची आईसाहेब एवढी आहे, पण तिला नेसवताना 5 वारी लुगडं नेसवत नाहीत, 6 वारी लुगडं नेसवत नाहीत, 9 वारीच. हे नीट लक्षात घ्या, जी परंपरा आहे ती परंपरा जो टिकवून देतो हेच त्याच्यातला अपरंपार आहे. काय म्हटलं मी, परंपरा एक सांगू का, जी माझ्या घरामध्ये 150 वर्षाची परंपरा आहे ती कुठेही बाजारात विकत मिळणार नाही, गाथा मिळेल, पण गाथा वाचण्याची परंपरा जी 150 वर्षाची आहे ती बाजारात विकत मिळते. नीट लक्षात घ्या, म्हणून परंपरा विकत घेता येत नाही, कळलं? तितकी वर्ष त्याच्यात काढावी लागतात, तितकी वर्ष आयुष्य त्याच्यामध्ये काढावं लागतं. आणि म्हणून नीट लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचा 450 वर्षापूर्वीचा अभंग, 2 दिवस कीर्तन चालू आहे, तरी हे किती दिवस चाले? एक मी तुम्हाला सांगू का, 450 वर्षाचा अभंग आज या क्षणाला जिवंत आहे. कसा कसा, कुणाला म्हणतात? त्या काळच्या मंडळीला नाही, आजही लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, अहो तुम्हाला, अहो तुम्हाला, अहो तुम्हाला, झाला का? वर्तमान काळातला अभंग आहे ना, भूतकाळात झाला, वर्तमानात काळ आहे. उद्या जरी म्हटला तरी लागोनिया, पहिल्या दिवशीतला भूतकाळ, कालचा भूतकाळ, आणि आज घेतो हे वर्तमान. उद्या जर कीर्तन झालं तर भविष्य, पण होणार नाही.
काय पण होणार नाही म्हणून अभंग जुना झाला का? नाही. लागोनिया पाया विणवितो कुणाला? इथे जे जे बसलेले आहेत त्याला आणि जे बसले नाहीत त्यांना. लागोनिया पाया, लागोनिया पाया, लागोनिया पाया, अहो लागोनिया पाया. काय केवढा मोठा व्यक्तिमत्व आम्हाला कळतच नाही. काय ज्ञानेश्वर महाराजासारखी व्यक्ती निवृत्तीनाथाची गुणगान गाताना म्हणते, माझे सद्गुरु राज किती मोठे आहेत. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अवेकू, पण संत कृपा दीपकूस तो ज्वळू असे. मी मूर्ख आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणून घेतात तर आम्ही काय म्हणून घ्यावं? प्रातस्मरणीय एक नवीन फॅड निघाल. अजून धोतराचा कासोटा नीट घालता येत नाही. प्रातस्मरणीय म्हणणारी म्हणत मी, ऐकणारी ऐकून घ्या. मला हे कोणी म्हटले की अशी चीड येते, मी त्याला तोंड बंद कर. प्रातस्मरणीय पांडुरंग ज्ञानोबा तुकवासत भोर बस, ह्याच्याशिवाय प्रातस्मरणीय कोणी नाही. माझं बोलणं कळलं? उगीच माणसानं काय आहे हे आमच्या वारकरी संप्रदायातलेच बुवा मंडळी चढवायची सवय झाली. चढवतात तसंच आणि उतरवतात सुद्धा लवकर, म्हणून चढूही नाही म्हणून उतरण्याचा प्रश्न नाही. जो झाडावर चढतो तो खाली उतरतो, जो चढतच नाही तो बुंदाला धरून राहतो. माझं म्हणणं कळलं का? एक जुनी माहिती आहे, सध्या कळेल न कळेल. सध्या मिक्सर आले, ग्राइंडर आले, त्यामुळे जात गेलं. बरोबर आहे ना? जात गेलं. मग पूर्वी ज्या गाडी बायका जात्यावर सकाळी पहाटे 4-4:30 उठून दिवसभर लागणारं दळण करायच्या ज्वारीची, मग इकडून एकन इकडून एक. बरोबर. भाऊ माझा शिले दारण पाठीवर गोंडा झुपके दारण. तिच्या भावाच्या आता ते झाडू आणि भाऊ. बायकांना आपल्या माहेरची गुणगान गाण्याची सवय. बरोबर आहे. आणि मग सगळं दळण झाल्यानंतर ते जातं असं वर करायचं. पण 4 दाणे त्या लोखंडी खुंट्याला अशी चिकटून राहायची. नवीन होती ती, म्हणली आई एवढ्या वेळा आपण दळतोय पण हे काही बरडले गेले नाही. एक पाटी दळलं आपण पण हे काय? अगं म्हणले बाई असंच असतं, जे मुळाला धरून राहतं त्याला कोणीच बरडत नाही. मूळ सोडून पुढे गेले की बरडलं गेलं. कळलं का? जे मूळ सोडून लांब गेलं ते बरडूनच पीठ बाहेर पडेल. पण किती जाड जातं फिरू दे, पण जे मूळच्या दांड्याला चिकटून आहे, तसं मूळच्या ईश्वरी सत्तेला, मूळच्या संत मायबापाला जे चिकटून आहेत, ते आयुष्यामध्ये अनेक संकट जरी आली तरी ते भरडले जाणार नाही, ते निश्चिंत लक्षात ठेवा. म्हणून लागोनिया पाया. काय म्हटलं मी? का म्हणतात लागोनिया पाया? लागो केवढं मोठं असते तो, आणि कुणाच्या कुणाच्याही. म्हणून आज या क्षणाला अभंगा सत्य आहे. तुकोबारायचा देव ही सुद्धा पूर्तता करण्याची गरज नाही. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे. बघा अर्थ तोच पण शब्द भिन्न. सत्य साच आणि खरे म्हणजे काय? खरेच. काय पण 3 शब्द वापरून सांगितले की तुम्हाला पटावं नाही का? 3 शब्द तेच पण पुन्हा 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 का सांगावं लागतं? तर त्याच्यावर जोर दिला म्हणजे तुमच्या लक्षात येत. म्हणून लक्षात ठेवा लागोनिया पाया कशा करता ते कदाचित तुम्ही महाराजांनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही काय, पण बहुतेक विरुक्ती होणार नाही. हळू पुढे सरत त्यांना फक्त मी विचारलं कुठपर्यंत सांगितलं. ते म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, इथपर्यंत सांगितलं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ. काय म्हणाले ते? कुठपर्यंत अभंग आला? तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करा. मधी जे
मोबाईल ज्यांच्याकडे आहेत ना त्याच्यावर मेसेज आला होता विठ्ठल नामाला की विठ्ठल 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 असं म्हटल्यानंतर जे व्हायब्रेशन निर्माण होतात त्यांना आलेला हार्ट अटॅक सुद्धा गेला हे डॉक्टर इनामदारांनी दिलं हार्ट स्पेशलिस्ट त्याला आल्याबरोबर त्याला म्हणाले उभारण म्हण ठलक 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 हे बघा एक व्हायब्रेशन निर्माण होतात कळलं का तुम्हाला ल नाही ल विठ्ठल होत रे ठ म्हटल्याबरोबर जो काही पॉवर येते म्हणून नीट लक्षात ठेवा विठ्ठल नामामध्ये काय नाही ज्ञान आहे विज्ञान आहे सर्व एका विठ्ठल नामात आहे काय नव्हे महाराजांचे अभंग सुद्धा मोठे मजेशीर असतात उत्तराने नाही प्रश्न काय नव्हे केले अजून अभंग सांगू का म्हणजे कळेल चाले ऐशरी कोणाचे असत हा प्रश्न सांग अभंग कसा सुरू झाला चाले ऐशरी कोणाचे असत बरोबर आहे तसंच काही काही अभंग काय नव्हे केले अहो महाराज काय करावं अरे म्हणले एक विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर अजून काय करावं नाही महिला म्हणण्याला जास्ती कळेल तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव सांगितलं की पुष्कळ झालं ना का दुसरं काही सांगावं लागतं हे बघा मगाशी थोडस त्यांनी गुलाब पाणी टाकलंय तुम्ही चिंता करू नका हे एक तुम्हाला सांगू का तत्व असं आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय की उत्सव परिपूर्ण जेव्हा होतो आध्यात्मिक तेव्हा दोन थेंब तेव्हा वर्षा होतात जे अब्जावधी रुपये खर्च करून एक थेंब पडणार नाही अनेकांनी ढगाला इंजेक्शन दिली पण काही झालं नाही म्हणून ते गाणं निर्माण झालं तुम्ही बघून घ्या काही माझा विषय नाही इंजेक्शन देऊन जर होत असत हे वर्ष याचा अर्थ गजाननरावचे पैसे सार्थकी लागले असं देवाने सांगितलं काय झालं त्यांनी खर्च केला तो सार्थकी लागले काय राजकारणातही खर्च करावाच लागतो पण सगळा सार्थकी लागतो असं नव्हे सार्थक शब्दाचा अर्थ कळला का कर्म घडल्यानंतर स अर्थ योग्य अर्थ लागावा म्हणजे सार्थकी लागलं नाही तर पैसे खर्च करून पिऊन जर पडलं तर सार्थकी लागलं अहो पिऊन सुद्धा रस्त्याने पडलं ही अवल्याची लक्षण आहे अहो ब्रह्मानंदी लागली टाळी कोण ते हा तेच नाही का हा मग पडलेलं जेव्हा उचलून आणतात मग तो म्हणतो मी इथे कसा आलो बायको म्हणते राहू दे आता लय दिवाला आवला लोकांना शिवे देताना देताना कटरात थबाड पडलं होत म्या म्हणून उचलून आणत कारकीर्द सुद्धा तुमची आहे ना बरं का सार तस कमवलेलं धन योग्य मार्गाकरता खर्च केलं तर ते सार्थकी म्हणून देवाने थोडस गुलाब पाणी शिडकाव करतात तसं थोडस केलं आणि इथून पुढे पडला तर मी नको म्हणणारा कोण काय मी म्हणणार का त्याला कोण नको
पडी म्हणायचं काही कारण नाही, नको पडून, कारण त्याला पडायचं तेव्हाच पडतो आणि पडायचं नाही तेव्हा पडतच नाही. यंदा इतका झाला की बोलायचं काम नाही. त्याच्या दोन वर्षामागे झालाच नाही तेव्हाही बोलायचं काही कारण नाही. काय कोणाच्या हातात, कोण त्याला अडवू शकतो? म्हणून बरं कडं का, आणि हे ज्याच्या हातात आहे त्याला काय म्हणावं, विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातले मागच्या काळातले एक मुख्यमंत्री मला भेटले, पूजा झाल्यानंतर आले दर्शन, नमस्कार. काय म्हटलं, काय काय मागितलं? नाही म्हणले, दुसरं काय मागितलं नाही, पाऊस चांगला होऊ दे. म्हटलं आता एवढी सत्ता तुमच्या हातात आली, पाऊस पडला की एवढी सत्ता तुमच्या हातात आहे, पाऊस पडला की नाही म्हणले, ते पांडुरंगाच्याच हातात आहे, कळलं का तुम्हाला? नाही नाही, तू कोणी आमदार असू दे, खासदार असू दे, नाही तर आमदार असू दे, महाद्वारातच यावं लागतं, नाही कळलं? अवघड आहे तुमची, काय अवघड आहे, आमदार असू दे नाही तर खासदार असू दे. परवाच मी त्या जयसिंगपूरला सांगितलं, तिथे होते आमदार मंडळी माझ्या कार्यक्रमात, तेव्हा गमतीने सांगितलं, आम जनतेचं दार म्हणजे आमदार. आमदाराचं काम काय, समाजाची दुःख घरातून बाहेर काढणं, सुख पोचवणं, हे आमदाराचं काम आहे. आता ते करतात का न करतात ते तुम्ही बघू, तो माझा प्रश्न असेल. आता आमदाराच्या हातून जे होत नाही त्याच्याकरता खासदार आहे, हे तरी समजलं, धन्यवाद. म्हणजे काय असतं, महाराष्ट्रातले विषय असतात ते आमदाराचे असतात, आता दिल्लीचे असतात ते तुझ्या हातात काय असतं? मग तो म्हणतो आपण खासदार साहेबाला भेटू. अहो पण हे दोन्ही जरी हो म्हणतात तरी शेवटी नामधार पाहिजे ना सही करणारा, नाही कळलं? आणि आता पाऊस पाडावा हे तरी काय नामदाराच्या हातात आहे का, ते महाद्वारात आहे, त्याच्याकरता पंढरीच्या. आता दुसरा अर्थ सांगू का नामधाराचा, जो नाम घेतो तो नामधारक, तोही नामदार आहे. म्हणून आम्ही कोणत्याही खुर्चीवर न बसता नामदार आहोत, प्रत्येक वारेकरी हा नामधारक आहे, नामदार आहे, काय कोणापुढे हात पसरायची गरज नाही. देवाचं नाव घेतलं की सगळं ताटात येतं, काय कमतरता आहे, कोणापुढे हात पसरायची गरज आहे, गरजच नाही. एक सांगतो, जेवढं तुमचं आहे तेवढं देव तुमच्या हातात देणारच. ज्या दिवशी जन्माला घातलं त्या दिवशी तुमच्या जेवणाची सोय देवाने करून ठेवलेली आहे, तुम्ही चिंता करू नका. पण पद्धत निराळी आहे, कोणी सोन्याच्या ताटात जेवतो, कोणी चांद्याच्या ताटात जेवतो, कोणी हॉटेलमध्ये जाऊन देतो, कोणी स्वतः हाताने करून जेवतो, कोणाला बायको वाढते, कोणाला आई वाढते, कोणी हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, कोणी भीक मागून जेवतो, नाही तर चोरी मागून जेवतो, पण जेवल्याशिवाय राहत नाही. माझं बोलणं कळलं का? ही सोय करणारा कोण आहे? श्री हरी आहे. चला एक काहीतरी सांगायला पाहिजे, टाइम काढायचा आपल्याला. कोणचीही बाई असू दे, आपल्या नवऱ्यावर विश्वास नसतो. काय ईश्वराची लीला आघात, अलौकिक. आणि एखादा अपवाद असेल तर तो मनुष्य भाग्यवान समजा, त्याच्याकरता मग लागून या पाय, त्याच्या पाया पडा, या पाया पडा, अवघड आहे. तेव्हा शिव भगवान बरे का, आता त्या शिव काय आणि विठ्ठल काय, आमच्याकडे काही वादाचा प्रश्न नाही. संप्रदाय सुरू कसा झाला माहिती आहे का? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा शिव विष्णू, शिव विष्णू, शिव विष्णू, आदिनाथ शिव, बरोबर आहे ना? मच्छिंद्रनाथ विष्णू, गोरखनाथ शिव, दैनीनाथ विष्णू, निवृत्तीनाथ शिव, माऊली विष्णू. पण हे दोघे इतके वस्तावत होते, दोघांनी दोघातच ठेवले, तिसरं मध्ये शिरून दिली. म्हणून ज्ञानोबारायांनी म्हणले, आता हे बाद झालं दोघात ठेवणं, आता मला वाटायची परवानगी द्या. यारे यारे हे नीट लक्षात घ्या. म्हणून सगळे त्यांना माऊली म्हणतात. का माऊली म्हणतात? हा तसं शिव उशिरा आले, बायको उशीर झाला तुम्हाला, रोज रोज सध्या उशीर व्हायला लागला. अगं पार्वती तुला माहीत नाही का, सगळं विश्व जेवल्याशिवाय मी देव जेवत नाही,
शिवश्रुधय विष्णू विष्णुश्रुधय शिव हरिने श्री वाहिला देवनाना। आमच्याकडे कुठे वादच नसतो, शैव का वैष्णव हा काही नाही, एक ईश्वरी सत्ता एकच आहे। त्याला कोणी शिव म्हटलं तरी काही फरक पडत नाही, विष्णू म्हटलं तरी काही फरक पडत नाही, फरक तुमच्या बुद्धीत आहे। फरक कुठे आहे? हां, एक बाई आहे, कुणी असेल ती, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी भाऊजय आहे, कोणाची तरी सून आहे, कोणाची तरी सासूच आहे। बाई तीच, पण किती नावाने? सासूबाई। काय भाजी करायची? तिची म्हातारीवर बसली होती तीच। आता बाई काय करायचं? कर बघ आता, काय माझ्या हातात राहिलंय तुझं बोलणं कळलं का? एकच बाई, कुणा तरी सून आहे, कुणा। मग एक बाई जर एवढी असते, एक पुरुष जर एवढा असतो, बरोबर आहे ना? इतक्या नावाने कोणाचा बाप, कोणाचा आजा, कोणाचा मुलगा, कोणाचा जावई, कोणाचा साडू, कोणाचा लाडू, कोणाचा झाडू, काय म्हणत? आता इतक्या नात्याने जर एक आहे, मग एका सत्तेला ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं तर काय होतं? उत्पत्ती आहे तेव्हा ब्रह्मा, बाईच आहे मूल झाल्यानंतर आई, मुलगीच आहे लग्न झाल्यानंतर बायको, काय फरक पडला? काहीच नाही, आमच्याकडे फरकच नाही तो। तसं शिव आले, उशिरा आले, काय म्हणले? अगं पण मी तुला किती वेळा सांगितलंय माझी वाट बघू नको, तू येऊन घे। आपण म्हटले तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवायचं? अगं पण म्हणाले सर्व्या विश्वाला जेवून घातल्याशिवाय मी जेवत नसतो। म्हणले एवढं हो करलं काय? अगं खरंच आहे, सर्व विश्व जेवल्याशिवाय मी जेवत नाही। गावाला थापा मारा, मला नका मार। अवघड असतं सगळं, मला का लक्षात जाऊ दे, आता जास्त विषयाला फाटा पडत नाही। मोजकच सांग, कारण आत्ता शेवटचा दिवस आहे। शिव म्हणले आता मला भूक लागली आहे आणि तुलाही लागली आहे, चल वाढ। ते म्हणले नवऱ्याला दाढा शिकवायचं, सगळं जेवलं, सगळे जेवले, कोण कोण जेवले? सगळे, किडीक किटीक मुंगी आमक तमक कोणी शिल्लक राहिलं नाही, सगळे जेवले। बा शिव गेले नाही, मुलीने काय केलं? एक मुंगी घेतली आणि एका डबीत ठेवली आणि ती कनवटीला लावली, नवऱ्याला शिकवायची, दाढा घेतवायचं। आता कोण? आता शिवाची बायको जर शिवाला धडा शिकवते तर तुमचीने का शिकवू नये? गणित गोष्ट कसं होतं? आले आले शिव, ही मोठी थाटात होती रोबामध्ये होती पार्वती, आता दाखव का आलात का? हो जेवले का सगळे? जेवले अगदी सगळे, हो अगदी, तिडे तुम्ही सगळे मुंग्या बिंग्या सगळे येऊ असं व्हाय म्हणले बाय। आणि तिने काय केलं? ती कमरीची डबी काढली। काय तुम्हाला सांगू, त्या पार्वतीचा फोटो काढण्यासारखा चेहरा झाला। त्याच्या आतमध्ये मुंगी होती आणि तिथे एक तांदळाचा दाणा पडला होता, ती कुरतड होती तिची। ती म्हणले बाया हे कुठून आले? विश्वाला जीव घालणारा? अ म्हणले मी डबी बंद करून ठेवली होती माझ्या हाताने, ती तांदळाचा दाणा कसा शिरला? ते म्हणले मी जेवायला घालतो ना विश्वाला, म्हणून शिरला नाही। पण म्हणले मला इंग्रजीत कळलं नाही हा कसा शिरला, म्हणले ते तुलाही कळायचं नाही। काय मी तुला शिवलंय म्हणून शिव आहे तरी तुला कळत नाही कळलं? जो प्रत्येकाला शिव नाही तो शिव, आणि ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी शव। साधं गणित आहे। ते कसा तांदळाचा दाणा गेला होता माहितीये का? तिने अक्षदा लावला होता कपाळाला, डबी बंद करताना बरोबर तो दाणा डबीत पडला।
ती म्हणले कसं पडला, म्हणले तो बघ त्याला कुंकू दिसतोय तुझ्या कपाळाचा पडला. ग म्हणले बाया काय तुमची सत्ता. ते म्हणले तुला कळायला एवढं तर खालच्यांना कळायला किती. माझं बोलणं कळलं का? तसं सर्व विश्वाला जो जो जीव घालतो त्याला शिव म्हटलं तरी काही फरक नाही, विठ्ठल म्हटलं तरी फरक नाही, कोणत्या नावाने हाक मारता ह्याला महत्व नाही आहे, त्याचं अस्तित्व महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, पण तुम्ही स्वर्गाला जाल तर हा सोहळा भेटणार नाही. बरं का? हा सोहळा कुठे कुठे भेटेल? वैष्णवांच्या संगतीमध्ये सोहळा भेटेल. स्वर्गाला का नाही म्हणले? स्वर्गाला अप्सरा आहेत, फक्त देव नाही. माझं म्हणणं कळलं का? स्वर्गाला जाण्याकरता नऊश राजांनी 100 यज्ञ केले. किती यज्ञ केले? 100 यज्ञ केले. कशा करता? त्या इंद्राची बायको आपल्याला मिळावी म्हणून. काय आमच्यातला हे धार्मिक ग्रंथ काही काही आहेत ना, ते मोठे मजेशीर आहेत. काय म्हणून ज्ञानोबारायांनी व्याख्या जी केली ती उत्कृष्ट अशी जगात कोणी केली नाही. स्वर्गा पुण्यात्मक पापे जाईल, पापात्मक पापे नरका जाईल, पण माते येणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप आणि शुद्ध पुण्य, काय व्याख्या केल्या महाराजांनी. पुण्यात्मक पाप दिसायला यज्ञ पण करतोय स्वर्गा करता, पुण्यात्मक पाप, पुण्यात्मक पाप, साधू सरळ गणित. काय पापात्मक पाप? माझं म्हणणं कळलं का? नरका जाई माते येणे पावी येते शुद्ध पुण्य, माला जो येऊन पावतो ते खरं शुद्ध पुण्य आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा की कशा करता स्वर्गाला जायचं, कशा करता नाही जाऊच नका. तुम्हाला वैकुंठ बघायचं असेल तर जिथे देव आहे तिथे वैकुंठ आहे. हा हे बघा, निर्गुण रूपाने सगळ्या ठिकाणी अणुरेणूमध्ये आहे, पण सगुण रूपाने फक्त पंढरीत आहे. मान्य करावं असं काही माझं मत नाही, मला मान्यांनी सांगितलं. सगळ्यांनी सहमत असावं पण माझ्या विचाराशी असं माझा कधी आग्रह नसतो, पण माझ्या विषयाशी सहमत राहू नका, पण निदान संतांच्या तरी राहा. योग मार्गाचे ज्ञानेश्वर महाराज पण विठ्ठल बघितल्यानंतर बरं वाटलं. कळलं तुम्हाला? बरं केव्हा वाटलं? योगियांचे ब्रह्म शून्य गोमाकार, योग मार्गाची ज्ञानराज माझी योगाची माऊली, पण बरं कुठे वाटलं? थापटाकरे तो हा विठ्ठल बर बरं वाटलं. रूप पाहता आलोचनी आणि सुख झाले व साजणी, योग करत ते ज्ञानियांचे राजे होते, पण बरं कुठे वाटलं? वाढदिवसा दिवशी गावातल्या सगळ्या शाळेतल्या मुलांना चॉकलेट वाटले, पण आपल्या मुलाच्या तोंडात घातल्याशिवाय बरं वाटलं नाही. काय म्हटलं आहे का नाही तसं शाळेत वाटप? फार साहेबाने काम चांगलं केलं, सगळ्या शाळे पटण कोट दिलं, पण साहेबाला बरं केव्हा वाटलं? दारात येणार बाबा मला तिच्या कथा खिशात ठेवणार.
मग त्या मुलगाही शहाणा होतं, त्यातला तुकडा घेतला आणि त्याच्या तोंडात टाकला, हॅपी बर्थडे टू, काय आनंद झाला बापाला, कळलं का? इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद, नीट लक्षात घ्या. तसे योग करू दे, जप करू दे, पण पांडुरंगाला कोणीतरी विठ्ठल हाक मारल्यावर त्याला जे बरं वाटतं ते डोळे झाकून बरं वाटत नाही. मला माणसं म्हणतात तुम्ही डोळे झाकायचं काही सांगितलं नाही. म्हटलं एकदा जे झाकायचेच आहेत त्याच्याबद्दल मी कशाला सांगाल. डोळे झाका मी सांगायची गरज आहे का? झाकणारच आहेत प्रत्येकाचे, तुम्ही काही चिंता करू नका त्याच्याबद्दल. एक सांगू का महत्वाचा मुद्दा, जन्माला आल्यानंतर एकच गोष्ट घडणार आहे सत्य आहे, पण तोंडाने बोलू नका. मूल बघितलं ना की समजावं, हे नक्की मरणार. कोण वाचणार आहे? कसं काय वाटला पोर आमचं? अगदी बापासारखं वकील दिस. पहिलं वकील होईल म्हणा. पण तुम्ही जर म्हणला ना, बघा जन्मलेलं मूल केव्हा ना केव्हा 80 वर्षी म्हणा, 90 वर्षी म्हणा, आज 83 वर्ष मी जरी जगलो तरी केव्हा तरी जायचंच आहे. हे नक्की आहे. याबद्दल काही त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं काही कारण आहे का? काही हे ठरलेलं आहे. उपजे ते नासिले ते पुनरुपी. पण तुम्ही मूल बघायला जा आणि त्या बापाला म्हणा एक दिवस मरणार आहे बरं का, जोड्याने हाटून. म्हणून माझ्या कीर्तनातल्या गोष्टी कीर्तनातच ठेवाव्या प्रत्येक. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.